नमस्कार मी वैद्य धनंजय कुलकर्णी कोरोनाच्या या मोठ्या पार्श्वभूमीवर थोड्या थोड्या कालावधीनं आपल्याशी संपर्क साधावा आपल्याशी काही संवाद साधावा या उद्देशानं काही दिवसांपासून आपण आपल्याशी बोलण्याचा आपल्याशी संवाद साधण्याचा आपण प्रयत्न करतो आहोत या कालावधीमध्ये वेगवेगळ्या वैद्यकीय संस्था वेगवेगळी माध्यमं आपल्याला खूप मोठी माहिती हे करा ते करू नका अमकं केल्यानंतर अमकं होतं अमकं केल्यानंतर तुमची तुमची इम्युनिटी वाढते अमकं केल्यानंतर तुम्हाला कोरोना होत नाही अशी खूप सारी माहिती आपल्यापर्यंत पोहोचवणं ही गोष्ट करत आहात ही सगळी गोष्ट बरोबर आहे का ही सगळी गोष्ट बरोबर आहे <coughs> पण या सगळ्यामध्ये एक खूप महत्त्वाचा मुद्दा आपल्याकडनं मिस होतो आहे आणि त्या महत्त्वाच्या मुद्द्याकडे फक्त आज लक्ष वेधावं हे आजच्या माझ्या आपल्या संवादाचं उद्दिष्ट आहे <coughs> आज आपण जे वेगवेगळे वेगवेगळे उपक्रम करतो आहोत इम्युनिटीसाठी हा काढा पे तर अमकं कुठलं तरी इंजेक्शन घे दहा कुठल्या तरी विटॅमिनच्या गोळ्या खा या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या तहान लागल्यानंतर विहीर खणण्यासारखे उपाय आहेत आपल्याला जर अशा कुठल्या तरी आणीबाणीच्या प्रसंगातून त्रासाशिवाय बाहेर पडणं ही प्रक्रिया करायची असेल तर तहान लागल्यानंतर विहीर खाणण्यापेक्षा आपल्याला कधीतरी तहान लागणार आहे आणि त्यावेळी आपल्याला पाण्याची गरज निर्माण होणार आहे त्याच्यासाठी त्याची बेगमी आपण आधीपासून करून ठेवणं ही गोष्ट आवश्यक आहे इथे तहान गुठली तहान ही क कशाची आहे तर आरोग्याची तहान आहे आरोग्याची तहान जर आपल्याला पूर्ण करायची असेल वेगवेगळ्या व्याधींपासून जर आपल्याला संरक्षण मिळवणं ही प्रक्रिया करायची असेल तर ते व्याधी झाल्यानंतर काहीतरी करणं हा दोन नंबरचा उपाय झाला एक नंबरचा उपाय तो व्याधी निर्माण होऊ नये त्याच्यासाठी प्रयत्न करणं ही गोष्ट आवश्यक आहे आपल्याला नेहमी असं वाटतं की आरोग्य किंवा स्वास्थ्य किंवा निरोगी आयुष्य ही आभाळातनं पडणारी आपसूक काहीही प्रयत्न न करता मिळणारी गोष्ट आहे पण अशी परिस्थिती नाही आहे आपल्याला स्वास्थ्य मिळवण्यासाठी आपल्याला निरोगीत्व मिळवण्यासाठी दीर्घकाळपर्यंत व्याधीशिवाय राहणं ही प्रक्रिया करण्यासाठी आपल्याला प्रयत्न करावे लागतात ती प्रयत्नसाध्य गोष्ट आहे काही लोकांना काहीही न करता ती गोष्ट प्राप्त होऊ शकते पण प्रत्येक जण सचिन तेंडुलकर नसतो काही जणांना प्रयत्नपूर्वक राहुल द्रविड होणं ही प्रक्रिया करावी लागते आणि असे बहुसंख्य लोक असतात म्हणून मला आपल्याला आज एवढं एकच सांगायचं आहे की आज जे नियम तुम्हाला सांगितलं जात आहेत ते तुम्ही पाळाच पण आरोग्याचे जे सामान्य नियम आहेत ते सर्वसामान्य नियम हे सदा सर्व काळ पाळण्यासाठी आहेत ही गोष्ट लक्षात ठेवा फक्त ती कोरोनाच्या काळासाठी आवश्यक असलेली गरज नाही आहे आवश्यक असलेली गोष्ट नाही आहे तर ती निरोगी आयुष्यासाठी आयुष्यभर पाळण्याची गोष्ट आहे याची सवय आपल्याला लावून घ्या असं मी आपल्याला सांगतो असे नियम कुठले काय आपल्या जवळचे तुमचे नेहमीचे जे कोणी फॅमिली डॉक्टर आहेत वैद्य आहेत त्यांच्याशी संपर्क साधा ते तुम्हाला वेगवेगळे आरोग्याचे नियम तुम्हाला सांगतील त्यांचं काटेकोर पालन करा आणि पुढचा कुठला तरी असा आणीबाणीचा प्रसंग ज्यावेळी येईल त्यावेळी न घाबरता त्याच्यासाठी जर आपल्याला तयार राहायचं असेल तर आपल्या शरीरातले जे काही आरोग्य टिकवणारे घटक आहेत ते उत्तम करण्यासाठी आत्तापासून प्रयत्न करायला सुरुवात करा धन्यवाद